सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ए गाड़ी फ्री में मिलंदी आहे, ए न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 30,000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिन, ए जिते खास करे छोकरिन जा प्रोफाइल्स सेफ ए सिक्योर रखिया वेंदा आहिन। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो, थी सघे थो तव्हां जो जीवन साथी तव्हां जो इंतज़ार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तत्पूर्वी 5 तारखेला मला बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की सचिव कुठे आहे, मी म्हटलं मी गावला आहे, ते म्हणाले की उद्या सकाळपर्यंत तू मुंबईला फोन। मी 6 तारखेला सकाळी मुंबईला आलो, मी मुंबईला आल्यानंतर परत त्यांना फोन केला, म्हटलं साहेब मी मुंबईत आलेलो असतो, ते म्हणाले की तू 12 वाजेपर्यंत साहेबांच्या बंगल्यावर फोन। मी सागर बंगल्यावर गेलो आणि त्या ठिकाणी बावनकुळे साहेब आणि भरत साहेब बसले होते, मला काही कळलं नाही, त्यांनी बोलावं आतमध्ये बोलावलं, बसलो त्यांच्यासमोर, मला बावनकुळे साहेबांनी मी सगळ्यांचं मत घेऊन असं ठरलं की इथून पुढे 3 वर्ष ओबीसी मोर्चा तुला सांभाळायचा आहे, परंतु ह्या वर्षी त्या राज्यात 70% स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे। या देशातलं लोकशाहीचं सगळ्यात मोठं पर्व ज्याला आम्ही महाभारत म्हणून संबोधतो असं लोकसभेची निवडणूक आहे। या सोबत 2024 मध्ये आपली विधानसभेची अध्यक्षपद मध्ये निवडणूक आहे, त्यामुळे हे सगळं करत असताना ओबीसी समाज आपला आधार आहे, परंपरागत आपलं मतदान कोणतं आहे तर ते ओबीसीचं आहे, त्यामुळे या ओबीसी समाजाला संघटित करणे, या ओबीसी समाजापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना कुटुंबियांना माहिती देणे, हे सर्व काम निरंतर आणि सलगरित्या तुला ऑक्टोबर 2024 पर्यंत करावं लागेल। काही नाही, 7 जुलैला मला या राज्याचे ओबीसीचे पाठीराखे विकास पुरुष आमच्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी आणि या राज्याचे कार्यकुशल आणि यशस्वी अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी दोघांनी मिळून माझ्याकडे ओबीसी मोर्चाची प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि 14 जुलैपासून आपल्या राज्याचं आराध्य दैवत श्री पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालो आणि महाराष्ट्राच्या प्रवासाला प्रारंभ केला। या देशाच्या इतिहासाचे सगळे पानं जर चाळले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की या देशातला 6,366 जातीमध्ये असलेला ओबीसी समाज आणि महाराष्ट्रामध्ये 353 जातीमध्ये असलेला ओबीसी समाज यांच्या खरं विकासाचं विजन आणि विकासाची दृष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे विकास करण्याची नियत ही जर कोणामध्ये आहे तर ते देशात नरेंद्रभाई मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। त्यामुळे हा जो विषय आहे ओबीजीच्या संदर्भातल्या केलेल्या सगळ्या निर्णयाची माहिती आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ओबीसी समाजांपर्यंत पोहोचावी आणि आमच्या या उल्हासनगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ती खाली पोहोचावी म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रभर माझा हा संघटनात्मक प्रवास आहे। माझा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि हा ठाणे विभाग आज संपेल, उद्यापासून 30 पर्यंत मराठवाडा आहे, नंतर 2 ते 5 माझा पूर्व विदर्भ आहे आणि 7 ते 9 पश्चिम विदर्भ आहे आणि 9 ते 12 परत माझा तळ कोकण आहे, म्हणजे हा पालघर, वसई, विरार, नवी मुंबई, रायगड। तर या सगळ्या प्रवासामध्ये आमचं ओबीसी मोर्चाचं जे संघटन आहे त्यांचं सगळ्यांचं एक संघटनात्मक आढावा घेऊन आगामी कार्यक्रम आम्ही या सगळ्या बैठकांमध्ये त्यांना देतो आहे आणि हे सगळं करत असताना 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजामध्ये अत्यंत अनुकूल वातावरण आहे। ओबीसी समाजासोबतच इथल्या या देशातला दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, या देशातला साधारणपणे
ज्याला आम्ही सवर्ण किंवा ओपन समाज म्हणतो ते सुद्धा, कारण नरेंद्र भाई मोदींनी गेल्या 9 वर्षांमध्ये सबका साथ सबका विकास हे केवळ बोलण्यापुरतं न ठेवता प्रत्यक्षात उतरवलेलं आहे। आज या देशातल्या दलित शोषित पीडित आदिवासी आणि अल्पसंख्याक सगळ्यांच्या विकासाचं एक खरं मॉडेल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोणतं असेल तर ते नरेंद्र भाई मोदींच्या रूपाने आहे। त्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सगळे ओबीसी मोर्चा आणि भाजपची सगळी टीम सक्रिय आहोत, त्याच अनुषंगाने आमचा प्रवास सुरू आहे। एवढंच नाही, उल्हासनगरची तर आता आमचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत प्रदीपजी, आमच्या याच्यात ठरते की जो भारतीय जनता पार्टीचा फादरवाडीचा अध्यक्ष असतो तो साधारणपणे सगळ्या मोर्चा आघाड्याच्या रचना करत असतो। त्यामुळे सुभाषजींनी आमचं 3 वर्ष चांगलं काम केलं, आगामी काळामध्ये नवीन कोणती जबाबदारी प्रदीपजी सगळ्यांशी चर्चा करून ते देतील आणि मग त्याच्या नेतृत्वामध्ये उल्हासनगरमध्ये तेवढ्या शक्तीनिशी आम्ही काम करू एवढा विश्वास आहे। प्रदेश अध्यक्ष संजय गाते झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर तुमचा दौरा आहे, ते दौऱ्याचं एक औचित्य साधून इथे महामेळावा घेण्यात आला होता। ह्या महामेळ्यामध्ये मायक्रो ओबीसी पासून त्या ज्या जातीपर्यंत आजपर्यंत आपण मायक्रो ओबीसीचा पोहोचवणार तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संजयजी गाते यांच्या भाषणातून दिसला, त्यांच्या ह्याच पद्धतीने पुढेही आम्ही दोमानी आताचे नवीन जिल्हाध्यक्ष झाले प्रदीपजी रामचंद्रांनी त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही ओबीसीचा तुम्ही अध्यक्ष द्याल त्याने देखील त्यांच्या स्पीडने काम केलं पाहिजे आणि खरंच गरज आहे। आज 352 जाती आमच्याकडे आहेत आणि त्या जातीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक येणारा अध्यक्ष देखील चांगला असला पाहिजे, जमाने काम केलं पाहिजे। आता आमच्याकडे इच्छुक आहेत 4-5 इच्छुक आहेत, त्याच्यामध्ये प्रदीप जरावर प्रदीप रामचंद्र जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून एक चांगला जिल्हाध्यक्ष ओबीसी देण्याचा आम्ही प्रयत्न। उल्हास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।